Hello student, welcome to our science classroom. Today we are going to learn how to write practicals in standard 10th. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मध्ये SSC परीक्षा मार्च 2021 म्हणजे या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. तर मग त्यापूर्वी आपल्या शाळेमध्ये आपण जे प्रात्यक्षिक कार्य वर्षभरात आपण पूर्ण करत असतो त्या प्रात्यक्षिक कार्याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रात्यक्षिक लिहित असताना, प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करत असताना कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात, कारण शिक्षकांच्या मदतीनं प्रयोगशाळांमध्ये वर्गामध्ये आपण ह्या ॲक्टिव्हिटी घेत असतो, छोटे एक्सपेरिमेंट आपण घेत असतो. मग ह्या छोट्या एक्सपेरिमेंट किंवा ॲक्टिव्हिटीज करत असताना आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीची माहिती असणं गरजेचं आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जोपर्यंत आपण वैज्ञानिक उपकरणं हाताळत नाही आहे, तो प्रयोग आपण पाहत नाही आहे प्रयोग करत असताना, आणि जोपर्यंत आपण तो व्यक्तिशः प्रयोग करत नाही आहे तोपर्यंत त्या प्रयोगामधील बारकावे जे असतात ते आपण समजून घेऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो की आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीने, शिक्षकांनाही सांगू इच्छितो की आपल्या विद्यार्थ्यांकरिता जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध असेल त्या उपलब्ध साहित्यांचा वापर करून इयत्ता 10वीमध्ये असणारे जे प्रात्यक्षिक कार्य असतं ते आपण पूर्ण करायला पाहिजे आहे. कारण यामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात या ॲक्टिव्हिटीजची गरज काय असते आहे, कोणत्या मटेरियल्स पाहिजे असते आहे, प्रयोगाची साहित्य, जसं या ठिकाणी विविध प्रकारचं प्रयोगाचं साहित्य आहे, मायक्रोस्कोप असेल आणि या ठिकाणी टेस्ट ट्यूब स्टँड आहे, ओके, प्रिझम आपल्याला दिसतो आहे, ग्लास लॅब दिसतो आहे, फोरसेप दिसते आहे, तर विविध प्रकारचं साहित्य, मेजरिंग सिलेंडर आहे, तर या विविध साहित्यांची माहिती, त्यांना ओळख व्हावी हा सुद्धा यामागचा उद्देश असतो. त्यामध्ये विविध चार्ट्स असतात, टेबल्स असतात, ऑब्झर्वेशन्स असतात, कॉन्क्लुजन्स असतं, इन्फरन्स असतो, हे काढणं विज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असते. अनेक आमच्या विज्ञान शिक्षकांनी, अनेक विद्यार्थ्यांनी हा एक अशी विनंती केली होती की प्रात्यक्षिक कसं लिहावं याबद्दल आपण व्हिडिओ तयार करावा, आणि म्हणून मी माझ्या यूट्यूब चॅनलवर, राजकुमार तिरभानिया यूट्यूब चॅनलवर प्रयोग कसे लिहावे याबद्दलचं एक माहिती आपणा सर्वांना व्हावी म्हणून हा एक छोटा उपक्रम मी या ठिकाणी घेतो आहे. माननीय आपलं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ आहे, त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेचा आधारसुद्धा यामध्ये आपण घेतलेले आहे. तर सर्वप्रथम आपण प्रात्यक्षिक कार्यामध्ये कशा पद्धतीचं मार्क्स कसे दिल्या जातात ते आपण बघूया. द इव्हॅल्युएशन ऑफ द एक्झामिनेशन. आपल्याला माहिती आहे की विज्ञान विषय जो असतो एकूण 100 मार्क्स असतात, 100 पैकी 40 मार्क्स विज्ञान 1 असते आहे, 40 मार्क्स विज्ञान 2 असते आहे, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की 20 मार्क्स हे प्रात्यक्षिक परीक्षांमधून आपल्याला मिळत असतात. एकूण 12 प्रात्यक्षिक आहेत विज्ञान 1 आणि सायन्स 1 आणि सायन्स 2, सायन्स 2 पण 12 आहे, आणि मिनिमम म्हणजेच आपल्या माननीय जे आपलं अभ्यास मंडळ आहे, बोर्ड आहे, त्यांच्या आदेशानुसार कमीत कमी किमान 8 प्रात्यक्षिक कार्य विद्यार्थ्यांनी पूर्ण करायला हवे आहे. तर मग यांच्यामध्ये मार्क्स कसे डिस्ट्रीब्यूट करतात, परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट, आपण जो प्रयोग आपल्याला मिळालेला असतो परीक्षेमध्ये यासाठी 3 मार्क्स असतात, ओके, पार्ट 1 3, पार्ट 2 विज्ञान 2 3. त्यानंतर टेकिंग ॲडिक्वेट ऑब्झर्वेशन्स, मग प्रयोग करत असताना त्याची जी निरीक्षणं असतात त्या निरीक्षणासाठी 2 मार्क्स आपल्याला मिळतं आहे. मग ड्रॉईंग इन्फरन्सेस, ते कशा पद्धतीचं त्याचं आपण जे इन्फरन्स काढतो आहे, त्याचं कॉन्क्लुजन काढतो आहे, त्यासाठी 1 मार्क्स असतं आहे. आणि जे जर्नल्स असतं, ज्यामध्ये आपण हे 12 प्रात्यक्षिका आपण लिहिणार आहात आणि शिक्षकांची आपण त्यावर सही घेणार आहोत, मुख्याध्यापकांचं प्रमाणपत्र त्यावर असते आहे, तर त्यासाठी 2 मार्क्स विज्ञान 1 आणि 2 मार्क्स विज्ञान 2 असते आहे. मानी
टोटल मार्क्स जे असतो एक्सपेरिमेंट आणि ऍक्टिव्हिटीसाठी, एक्सपेरिमेंटसाठी 8, ऍक्टिव्हिटीसाठी 2, म्हणजेच 10 मार्क्स सायन्स 1ला असते आहे आणि 10 मार्क्स सायन्स 2ला असते आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 असं मिळून एकूण 20 मार्क्स या प्रात्यक्षिक परीक्षेला असते आहे. आणि म्हणून प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत काळजीपूर्वक आपण अभ्यासावी असा हा विषय आहे. ओके, तर मित्रांनो आपण यामध्ये मग मार्किंग स्कीम पाहिल्यानंतर वेगवेगळ्या लोकांसाठी मार्किंग स्कीम असते आहे. ओके, डिसेबल्ड लोकांसाठी, डिफरंटली डिसेबल्ड लोकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं मार्किंग स्कीम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. मग जेव्हा आपण प्रात्यक्षिक कार्य लिहायला सुरुवात करतो आहे तर इंडेक्स असता या ठिकाणी, मग या इंडेक्समध्ये आपल्याला काय लिहावं लागतं ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया. ओके, हा जो इंडेक्स असतो या ठिकाणी, जसं सिरियल नंबर 1 आहे, टू आयडेंटिफाय द क्लोराईड, ब्रोमाइड अँड आयोडाईड आयन्स फ्रॉम द गिवन सॉल्ट. मग हा प्रयोग आपण कधी घेतला आहे त्याची तारीख या ठिकाणी नमूद करावी. आणि रिमार्क्स देतात शिक्षक, यांनी कम्प्लीट केलं आहे, नाही आहे, चांगला परफॉर्म केला आहे, म्हणजे हाऊ टू परफॉर्म एक्सपेरिमेंट इन लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ टीचर्स. मग टीचरची आपण प्रयोग संपल्यानंतर या ठिकाणी लिहिल्यानंतर त्यांची सिग्नेचर या ठिकाणी घेत असतो. टू आयडेंटिफाय द टाईप ऑफ रिॲक्शन्स बाय स्टडिंग द रिॲक्शन अँड रेकॉर्डिंग द ऑब्झर्वेशन. यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं जे 12 एक्सपेरिमेंट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2, अशा पद्धतीनं इंडेक्स लिहिणं महत्त्वाचं आहे. इंडेक्सवरून आपण कोणते प्रयोग केले आहे आणि योग्य केले आहे की नाही आहे ते सुद्धा आपल्याला समजून आपण घेऊ शकतो आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण अभ्यासूया प्रॅक्टिकल नंबर 1. आपला जो मूळ उद्देश होता की विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कसं लिहायचं हे त्यांना माहिती व्हावं, या उद्देशाने आपण या व्हिडिओची निर्मिती करत आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया, लुक ॲट हियर फर्स्ट प्रॅक्टिकल. द नेम ऑफ द फर्स्ट प्रॅक्टिकल, एम म्हणजे उद्देश काय आहे प्रात्यक्षिकाचा. आपण जे ॲक्टिव्हिटी करतो आहे त्या ॲक्टिव्हिटीचा उद्देश काय आहे, टू आयडेंटिफाय द क्लोराईड, ब्रोमाइड अँड आयोडाईड आयन्स फ्रॉम द गिव्हन सॉल्ट. यासाठी जे आपल्याला इक्विपमेंट लागतं आहे, ॲपरेटसची गरज असते आहे, साहित्याची गरज असत आहे, जसं टेस्ट ट्यूब आहे, स्टँड असेल, टेस्ट ट्यूब आहे, स्टँड आहे, आणि आणखी काही ज्या वस्तू असतात त्यांची नावं इथं लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर मग केमिकल्स कोणते पाहिजे असते, सिल्व्हर नायट्रेट सोल्युशन, सोल्युशन ऑफ पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड, पोटॅशियम आयोडाईड, हे केमिकलची गरज असते. आपल्याला या ठिकाणी डायग्राम पण काढायची आहे. जसं या ठिकाणी डायग्राम काढल्यानंतर त्याला लेबलिंग करणं आहे. यावर्षी आपल्या माननीय बोर्डमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी शीट दिलेली आहे. जसं आपण सर्व विषयांतर्गत ॲक्टिव्हिटी करतो आहे त्याच पद्धतीनं प्रयोग करत असताना सुद्धा ॲक्टिव्हिटी शीटचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो आहे. जसं या ठिकाणी आपण बघतो आहे की टेस्ट ट्यूब आहे, मी रेड याच्यामध्ये राईट म्हणजे अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, हे टेस्ट ट्यूब आहे. स्टँड असेल या ठिकाणी, स्टँड पण काढलेलं असते. मग पहिली 3 टेस्ट ट्यूब आपण या ठिकाणी घेत असतो, ए बी अँड सी, त्याला लेबलिंग करायचं, टेस्ट ट्यूब ए, टेस्ट ट्यूब बी अँड टेस्ट ट्यूब सी. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये पोटॅशियम क्लोराईडचं सोल्युशन आहे, दुसऱ्यामध्ये पोटॅशियम ब्रोमाइड आणि तिसऱ्यामध्ये पोटॅशियम आयोडाईड. मग यामध्ये प्रोसिजर आपण लिहितो आहे, टेक 3 टेस्ट ट्यूब अँड लेबल देम, आपण लेबल पण केलेलं आहे ए बी सी. त्यानंतर 5 ml सोल्युशन ऑफ पोटॅशियम क्लोराईड इन सी, पोटॅशियम ब्रोमाइड इन बी आणि पोटॅशियम आयोडाईड इन सी सोल्युशन, अशा पद्धतीने लिहिलं. आणि यामध्ये प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये 5 ml सिल्वर नायट्रेट आपण काय केलेलं आहे, ॲड केलं आहे. आणि त्यानंतर त्याला हलवतो आहे आपण, आणि हलवल्यानंतर त्याचं जे ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळणार आहे त्या ऑब्झर्वेशनची नोंद जी आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. जसं पोटॅशियम क्लोराईड आणि सिल्व्हर नायट्रेट, कारण प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये आपण सिल्व्हर नायट्रेट घेतलेलं आहे, पोटॅशियम क्लोराईड, सिल्व्हर नायट्रेट, मग यांच्यामध्ये काय केमिकल होते आहे, पोटॅशियम नायट्रेट आणि सिल्व्हर क्लोराईड तयार होते आहे. मग कलर ऑफ प्रेसिपिटेट आपण नोंद घेतो आहे, व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म इन धिस रिॲक्शन ऑफ पोटॅशियम क्लोराईड अँड सिल्व्हर नायट्रेट. मग यावरून आपण काय कॉन्क्ल्युजन काढतो आहे, कॉन्क्ल्युजन असं असते, क्लोराईड आयन इज फॉर्म
ओके म्हणजे जो व्हाईट प्रेसिपिटेट तयार होतो आहे यामध्ये क्लोराईड आयन्स तयार होतो आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की पोटॅशियम या सोल्युशनमध्ये क्लोराईड आयन असते आहे. दुसरं जी रिॲक्शन आहे पोटॅशियम ब्रोमाइड आणि सिल्वर नायट्रेट यामध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि सिल्वर ब्रोमाइड तयार होते आहे. यामध्ये लाईट येलो फिक्कट हिरव्या पिवळ्या रंगाचं सोल्युशन्स तयार होते आहे प्रेसिपिटेट तयार होते आहे याचा अर्थ ब्रोमाइड आयन इज प्रेझेंट. त्यानंतर पोटॅशियम आयोडाईड के आय सिल्वर नायट्रेट यांची जर रिॲक्शन झाली तर पोटॅशियम नायट्रेट आणि सिल्वर आयोडाईड तयार होते आहे. ब्राईट येलो कलरचं प्रेसिपिटेट तयार होते आहे याचा अर्थ यामध्ये आयोडाईड आयन असतं आहे हे या ठिकाणी समजून घेऊ शकतो. मग इन्फरन्समध्ये आपण काय लिहितो मित्रांनो आयन्स आर प्रेसिपिटेट इन ऑल द थ्री रिॲक्शन इन द एक्सपेरिमेंट. Elements in the halogen family belonging to the 17th group in the periodic table show similarity in their properties. Okay, in the above reactions, depending on the color of the precipitate, आपण तीन प्रकारचे precipitate बघितले आहे white precipitate, light yellow आणि bright yellow. Okay, याचा अर्थ असा होतो की presence of chloride, bromide and iodide ion in the given solutions are कन्फर्म. अशा पद्धतीचं इन्फरन्स कॉन्क्लुजन आपण यावरून काढतो आहे. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी करत असताना आपण कोणते साहित्य वापरले केमिकल्स कोणते यूज केले आणि हाऊ टू परफॉर्म आणि आपण प्रोसिजर कसं केलं आहे आणि प्रोसिजर केल्यानंतर कोणत्याही प्रयोगामध्ये ऑब्झर्वेशन्सला खूप महत्त्व असतं आहे मित्रांनो. म्हणून ऑब्झर्वेशन आणि ते लिहावं कसं वैज्ञानिक पद्धतीनं कसं लिहावं आणि त्याचं कॉन्क्लुजन कसं काढावं ओके तर हे वैज्ञानिक जो टप्पा असतो हा प्रयोग केल्याशिवाय आपण समजू शकत नाही आहे. म्हणून आपण प्रयोग केल्यानंतर अशा पद्धतीचं या ठिकाणी जे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे म्हणजेच आपल्या जो या पद्धतीचे ऑब्झर्वेशन्स आपल्या प्रयोगवहीमध्ये यायला पाहिजे आहे. मग यामध्ये MCQ आहे हे जरी आपल्याला परीक्षेमध्ये येत नसले पण रिटर्न एक्झाम जेव्हा आपण देत असतो रायटिंग एक्झाम जेव्हा आपण बोर्डची देत असतो त्यामध्ये मात्र या पद्धतीवर आपण जे एक्सपेरिमेंट करतो आहे त्यावर प्रश्न विचारलेले असतात. हे महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण प्रयोग करू तेव्हा अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला देता येईल. त्यानंतर इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारलं आहे व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट इन द हॅलोजन ग्रुप इज 1. ओके म्हणजे 1 हे उत्तर येणार आहे. मोस्ट ऑफ द रिॲक्टिव्ह एलिमेंट इन द हॅलोजन ग्रुप इज क्लोरीन. हॅलोजन ग्रुपमधला क्लोराईड ब्रोमाइड आयोडाईडमधला क्लोरीन हा रिॲक्टिव्ह आहे. हॅलोजन व्हिच इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर ओके ब्रोमीन. ओके तर या ठिकाणी बघू आपण की कोणता आहे ब्रोमीन आहे. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट डिक्रीजेस इन ए ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम ओके. द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट इन्क्रीजेस इन ए पिरियड लेफ्ट टू राईट. तर अशा पद्धतीनं आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा अभ्यास करत असताना ग्रेडेशन इन रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन फॅमिली मग आपण कशा पद्धतीनं त्याचं ग्रेडेशन करू. फ्लोरिन क्लोरिन आर गॅसेस. फ्लोरिन आणि क्लोरिन हे गॅसेस आहे. ब्रोमीन इज अ लिक्विड. ऑइल आयोडीन इज ए सॉलिड. अशा पद्धतीचं हॅलोजन फॅमिलीमधलं ग्रेडेशन आपण करूया ज्याचा उपयोग आपण 10वीची परीक्षा देत असताना SSC बोर्डची परीक्षा देत असताना आपल्याला होत असतो. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज इन द प्रॉपर्टीज इन एलिमेंट इन हॅलोजन फॅमिली. दे ऑल फॉर्म ॲसिड्स ओके. ते सर्व ॲसिड्स तयार करतात व्हेन कंबाईन विथ हायड्रोजन. दे हॅव 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन देअर आउटर मोस्ट सेल आणि दे आर हायली रिॲक्टिव्ह अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला व्हाय डज द इनर्ट गॅसेस प्लेस इन झिरो ग्रुप. इनर्ट गॅसेस जे असतात ज्याला झिरो ग्रुप म्हणतो आहे आपण ओके तर त्यांना आपण झिरो ग्रुपमध्ये का ठेवलेलं आहे. तर इनर्ट गॅस हॅव कम्प्लिटली फिल्ड व्हॅलेन्स सेल विथ ऑक्टेट इलेक्ट्रॉन सो दे हॅव झिरो व्हॅलन्स अँड नॉन रिॲक्टिव्ह इन नेचर दस प्लेस इन झिरो ग्रुप. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ह्या प्रयोगाची माहिती लिहावी शिक्षकांची सही घ्यावी आणि हा प्रयोग आपल्या वहीमध्ये लिहावा. तर अशा पद्धतीचा पुन्हा दुसरा व्हिडिओ आपण लगेच आपण मिळूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे राजकुमार तिरवाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनला प्रेस करावं. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.